असं सांगायला खूप आनंद होतोय की या बृहन्मुंबई एरिया अंडर ज्या एवढ्या स्कूल आहेत तर या सगळ्या स्कूलमधून आपल्या कॉस्मस हायस्कूलची ही फर्स्ट मॅरेथॉन अरेंज केलेली आहे. तर आणि ही फिट इंडिया जे मोदीजींनी आपल्याला अभियान राबवलं होतं फिट इंडियाचं, त्याच्या अंतर्गत तो आम्ही एक सब्जेक्ट घेऊन मुलांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो आहे की पॅन्डेमिकमध्ये फिजिकली मेंटली फायनान्शियली पण सगळे डाऊन गेले आहेत. फायनान्शियली थोडे वर येतात पण फिजिकली मेंटली अजून तेवढी मुलं वर किंवा तेवढा क्राऊड वर आलेला नाही आहे. तर एक आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, आम्ही योगा क्लासेस किंवा अदर ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये चालू करतो आहे पण हा मेसेज बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या मॅरेथॉन थ्रू की रनिंग किंवा वॉकिंग हे बेस्ट एक्सरसाइज आहे बाकी सगळ्या एक्सरसाइजमध्ये, तर हे मस्ट आहे. आणि मी असंच सगळ्यांना एक मॅसेज देईन आमच्या कॉस्मस परिवारातर्फे की तुम्ही तुमच्या लाईफ शेड्यूलमधून तुमच्या लाईफस्टाईलच्या जे तुमचं शेड्यूल आहे त्यातून फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्ससाठी प्रत्येक दिवस म्हणजे दिवसातून एक तर थोडा तरी वेळ द्यायलाच हवे की आपण फिट तर इंडिया फिट. आता 500+ 600-500 आसपास मुलांनी पार्टिसिपेट केले. राऊंड अबाउट 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंत आहेत आणि मेन म्हणजे प्रायमरीच्या आमच्या मुलांनी भरपूर प्रॅक्टिस घेतली होती 1 वीक आधी रनिंग वगैरे ते घरी प्रॅक्टिस करत होते. ते खूप एनर्जेटिक होते की मॅरेथॉनसाठी आपण रन करणार आहे. प्राईजमध्ये काय ठेवलं आपण? आपण इंजुरी फ्री करायचं ठरवलं की आपल्याला कॉम्पिटिशन करायची नाही आहे, आपल्याला एक सोशल मेसेज द्यायचा आहे. प्राईज देऊन सर्टिफिकेट्स आपण आणि आपण इश्यू करतोय मुलांना त्यांच्या पार्टिसिपेशनसाठी. बस.